मावळ विधानसभेवरून महायुतीमध्ये संघर्षाची शक्यता, राष्ट्रवादीच्या मतदारसंघावर भाजपची दावेदारी, भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून विधानसभेच्या तयारीला सुरुवात. शिक्षणसेवक पदाचा कालावधी रद्द करावा, खासदार धैर्यशील माने आणि आमदार राजेंद्र पाटील यांच्याकडे निवेदन, खासदारांकडून शिक्षण मंत्र्यांशी चर्चा करण्याचं आवाहन. जेएनयूमध्ये सुरक्षा अभ्यासाचं छत्रपती शिवाजी महाराज सेंटर सुरू, गेले 2 वर्ष सुरू असलेल्या प्रयत्नांना यश, विलासरावांच्या कार्यकाळात जेएनयूला 1 कोटींचा निधी. भूमिपूजनाच्या आधीच पुण्यातील भिडेवाडा स्मारकाच्या कामाला सुरुवात, डिझाईनच्या मतमतांतरामुळं मोठा कालावधी गेल्याचं, कामाला सुरुवात. बीडमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हारांच्या आणि फुलांच्या दरामध्ये वाढ, शेवंती 500 रुपये किलो तर गजरा 900 रुपये किलोवर, मागणी वाढल्यानं शेतकऱ्यांना दिलासा. कांद्याच्या दरामध्ये क्विंटलमागे 200 ते 250 रुपयांची घसरण, नाफेड एनसीसीएफनं खरेदी केलेला कांदा खुल्या बाजारात येणार. सोलापूर विमानतळ लवकरच प्रवाशांच्या सेवेत, जिल्हाधिकाऱ्यांकडून विमानतळाची पाहणी, डीजीसीएची टीम संध्याकाळी विमानतळाची करणार पाहणी. गणेशोत्सवाचे 5 दिवस उलटून देखील पुणे शहरातील हजारो सीसीटीव्ही बंदच, विसर्जनाच्या मिरवणुकीच्या आधीच सर्व सीसीटीव्ही सुरू करण्याची पालिकेची ग्वाही. हवामान विभागाच्या वतीनं आज विदर्भामध्ये पावसाचा रेड अलर्ट, तर खान्देशसह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला पावसाचा येलो अलर्ट. रिझर्व्ह बँकेचा ॲक्सिस आणि HDFC बँकेला दणका, बँकिंग नियमांचं उल्लंघन केल्यानं तब्बल 2.91 कोटींचा दंड. गडचिरोली जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर, गोसेखुर्दमधील विसर्गामुळे जिल्ह्यातील मुख्य मार्ग बंद, तर गडचिरोली ते नागपूर महामार्गावर वाहतूक बंद. जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले, जायकवाडीतून 9432 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू, गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू. हिंगोलीमधील एलदरी धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ, एलदरी धरणामध्ये 73% पाणीसाठा, शेतकऱ्यांची चिंता मिटली. जालन्यातील भाजपच्या बॅनरवरून देखील अजित पवार गायब, मुंबई ठाण्यानंतर जालन्यातील लाडक्या बहिणींच्या बॅनरवरून अजित पवारांचा फोटो गायब. शरद पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर, पवारांना भेटण्यासाठी गोविंद बाग निवासस्थानी कार्यकर्त्यांची सकाळपासूनच गर्दी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा, आयकर विभागानं बजावलेल्या नोटिसा कोर्टानं केल्या रद्द. 2 वर्षात पेट्रोल डिझेल वाहनांप्रमाणे होईल इलेक्ट्रिक वाहनांची किंमत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा मोठा दावा. टाटा मोटर्सकडून इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतीमध्ये 3 लाखापर्यंत कपात, नेक्सॉन ईव्ही 3 लाख तर पंच ईव्ही 1,20,000 झाली स्वस्त. सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं आवाहन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.